ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भिवशी शौर्य दिनाचा फलक अज्ञातांनी काढला. दलित संघटनांची आरोपींना अटक करण्याची मागणी. आमदार शशिकला जोल्ले यांच्या भिवशी या गावी 206 शौर्य दिनानिमित्त भीम गर्जना तरुण मंडळाने लावलेला फलक मनुस्मृतीवादी अज्ञात युवकांकडून काढण्यात आला. हा खरंच लाजिरवाणा प्रकार शुक्रवारी रात्री अंधारात घडला असून 21व्या शतकातही अशी मनोवृत्ती बाळगणारी माणसं आहेत ही खरंच माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे. दरम्यान संबंधित युवकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत समाजातील लोक शांत बसणार नाहीत. मतासाठी येणारे लोकप्रतिनिधी असा प्रकार घडल्यावर का आले नाहीत? त्यांना घडलेल्या प्रकाराचे काहीच गांभीर्य नाही का? असा प्रश्न कोल्हापूर जिल्हा RPI जिल्हा आठवले गट सतीश माळगे यांनी यावेळी उपस्थित केला. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी मोठ्या संख्येने नागरिक निपाणी पोलीस स्टेशनच्या आवारात जमले होते. यावेळी निपाणी व महाराष्ट्रातील दलित संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आणि त्या अस्मितेला जर कोणी ठेस लावायचं काम करत असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे की स्वाभिमान काय आहे. आजपर्यंत आमच्या पिढ्या ज्या आहेत त्या संपूर्ण पिढ्या पोटाच्या पाठीमाग नष्ट झालेल्या आहेत. पण आज पोटाची खळगी न भरता आज आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्मिता जागी केलेली आहे. म्हणून जर आमच्या अस्मितेवर कोणी येत असेल तर त्यांना आम्ही त्यांची जागा त्या परिसरावर आणणार नाही. म्हणून हे सगळे बांधव जे आहेत ते आज या ठिकाणी जो घडलेला प्रकार आहे त्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमलेले आहेत. संबंधित आरोपी जे आहेत ते आरोपी कोणते आहेत कोण आहेत आम्हाला माहिती नाही. तरीही सुद्धा जर ज्यांनी कोणी अशा पद्धतीचा जर प्रकार करण्याचा प्रयत्न करत असेल तर भविष्यामध्ये मोठी दंगली घडवण्याचा हा कट आहे असं आपण समजायला पाहिजे. त्या ठिकाणी पोलीस प्रशासन तात्काळ आलेलं होतं पण संबंधित भागातील तहसीलदार संबंधित भागातील तलाठी संबंधित भागातील जे अधिकृत आता जे विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे. कारण मागासवर्गीयांची फक्त मतच पाहावीत का त्यांना? त्यांनी त्या ठिकाणी येऊन संबंधित प्रकाराबद्दल आपलं जे काय मत आहे त्या ठिकाणी व्यक्त करायला पाहिजे होतं. आम्हाला कोणालाही दुजा भाव द्यायचा नाही आहे कारण कुठल्याही सेनेचा कुठल्याही म्हणजे हनुमानाचा असेल कुठल्याही रामसेनेचा असेल ते कोण आहेत आम्हाला माहिती नाही. पण संबंधित आरोपीवरती जोपर्यंत कडक कारवाई होत नाही त्याला तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत मला वाटतं आता हा समाज शांत राहणार नाही. इतकंच मी या ठिकाणी बोलतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने जाहीर पाठिंबा या ठिकाणी मी या निषेध करणाऱ्या बांधवांना आणि माझ्या समाज बांधवांना देतो. नडत घटने ಈಗ ಆಗಿತಿದ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಫೋಟೋ ಪೋಸ್ಟರ್ ಮಾತ್ರ ಹರಿಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಎಲ್ಲ ಒಬ್ರು ಮಕ್ಕಳ ಜೀವನದಾಗ ಒಂದು ಆಟ ಆಡ್ದಂಗ್ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ. ಅವ್ರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡೋದಂತ ಇವ್ರ ಏನ್ ಸರ್ಗಳು ಮಾತಾಡಿದಾರು ಸರ್ಗಳು ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡಾರು. ಆದ್ರೆ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡಾರಂದ್ರೆ ಈ ಸರ್ಗಳು ಏನು ಎಲ್ಲಿ ತಕ ನ್ಯಾಯ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ತಕ ನಮ್ಗೆ ಹೋರಾಟ ಇರ್ತಿತ್ತ ಹೇಳಿದರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಮತ್ತೆ ಈ ಇದ ಊರಂತ ಏನಿಲ್ಲ ಇಡೀ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಇದೆಲ್ಲ ಕೂಡಿ ನಾವು ಹೋರಾಟ ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹಾಜರ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಈ ಹೋರಾಟನ ಉಗ್ರ ಹೋರಾಟನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೇವೆ. ಅದನ್ನ ಹೇಳಿ ಒಂದ್ ಎರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೆಬಿ ಮಹಿಳಾಂಚಿ ಹಿ ಸಂಖ್ಯಾ ಲಕ್ಷಣೀಯ ಹೋತಿ. ಮಹಾನ್ಕರ್ ನಿಫ್ ಸಟಿ ಗೌತಮ್ ಜಾಧವ್ ನಿಪ್ಪಾಣಿ.